नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन बातमी घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो बघा, राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे परभणी येथे 14°C। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनेलवर नवीला असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि इतरांनाही शेअर करा आपले चॅनल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा जाता देशावर ढगाळच वातावरण आच्छादन दूर होऊन पहाटेचा गारठा पुन्हा परतला आहे। 2 ते 4 दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जाता देशावरील ढगाचे आच्छादन दूर होऊन पहाटेचा गारठा पुन्हा परतला आहे। 2 ते 4 दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। बुधवारी तारीख 16 सकाळी 8 वाजेपर्यंत परभणी येथे विद्यापीठ येथे 14°C एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्राने दिली आहे। दक्षिण भारताच्या पूर्व भागातील बंगालच्या उपसागराचे नैऋत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी आणि कोमोरिन परिसर श्रीलंका या भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। दरम्यान अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्रीवादळासाठी पोषक स्थिती आहे, त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस कमी अधिक स्वरूपात राहणार आहे व काय पुढील काही दिवस थंडीत काही अंशी चढ उतार राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याकडून दिला आहे। उत्तर भारतात गेल्या काही दिवस पाऊस झाल्याने हवेत गारवा असल्याने काही भागात थंडीची लाट आली आहे, त्यामुळे या भागात किमान तापमानात आणखी घट होईल व त्याचा परिणाम राज्यातील महाराष्ट्रावर राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे। उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाहासाठी असलेले अडथळे दूर झाल्याने राज्यात पुन्हा थंडे वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र पुन्हा गारठा वाढणार आहे। पावसामुळे गारठ्या झालेल्या वाढीमुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे। सध्या विदर्भात 16 ते 18, मध्य महाराष्ट्रात 14 ते 19, मध्य महाराष्ट्रात 15 ते 18, तर कोकणात 20 ते 22° C दरम्यान तापमान आहे असे हवामान खात्याकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, किमान तापमानात कशी घट झाली आहे बघा। मित्रांनो, बुधवारी तारीख 16 सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमानात कंसात घट झालेली, तापमान 0°C बघा। मुंबई सांताक्रूज 21, अलिबाग 21.4, ठाणे 21, रत्नागिरी 22.1, डहाणू 20.4, पुणे 16.2, जळगाव 18.5, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर 15.3, मालेगाव 17.6, नाशिक 16, निफाड 15.2, सांगली 18.4, सातारा 18.4, सोलापूर 17.2, औरंगाबाद 16.2, बीड 18.3, परभणी 15.7, परभणी कृषी विद्यापीठ 14, नांदेड 19, उस्मानाबाद 19.4, अकोला 17.7, अमरावती 17.6, बुलढाणा 16.6, चंद्रपूर 18.4, गोंदिया 18.5, नागपूर 18.5, वर्धा 18.5, यवतमाळ 18.5। मित्रांनो, हे होते संपूर्ण महाराष्ट्रातले हवामान अंदाज। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।